पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल अनेक योजनांची सुरुवात आपण या ठिकाणी केली आणि मला असं वाटतं की एक सस्टेनेबल शहर म्हणून एक अतिशय ज्याला आपण एकविसाव्या शतकातलं पर्यावरणपूरक शहर म्हणून या पुण्याकडे आपल्याला पाहता येईल येत्या काळामध्ये पुण्याचं ज्यावेळेस कचऱ्यापासनं वीज निर्मिती जशी पिंपरी चिंचवडने केली आहे पुणे देखील करताय तो प्रोजेक्ट झाल्यानंतर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरांनी हा निर्णयच केला पाहिजे की काय वाटेल ते झालं तरी शंभर टक्के कचऱ्याचं त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर प्रक्रिया करू लँडफिल आम्ही त्या ठिकाणी करणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था पुणेसारख्या शहरांनी उभी केली पाहिजे मला विश्वास आहे की महानगरपालिका त्या दृष्टीने अनेक गोष्टी या ठिकाणी करते आहे आणि येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र सरकारची पूर्ण ताकद या ठिकाणी असेल आणि आता मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मी आहे दादा आहेत आणि आता आमच्यासोबत अजितदादांसारखा एक पुण्यावर प्रेम करणारा नेता हा देखील या ठिकाणी जुडल्यामुळे मला असं वाटतं की आता पुण्याच्या विकासाला विशेष गती ही येत्या काळामध्ये येईल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय गडकरी साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो की गडकरी साहेब आपलं जे पुण्यावर प्रेम आहे आपलं जे महाराष्ट्रावर प्रेम आहे त्यामुळे वेगवेगळ्या योजना या ठिकाणी येत आहेत आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींचं देखील पुण्यावर विशेष प्रेम आहे मला असं वाटतं पुण्यामध्ये जितके वेळा पंतप्रधान मोदीजी आले तेवढे वेळा देशाचे कुठलेच पंतप्रधान कधी पुण्यामध्ये आलेले नाहीत याचा अर्थ ते आता येणार नाही असं नाही अजून दोन तीन वेळा माननीय पंतप्रधान पुण्यात यावेत असं नियोजन आपण ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये पुण्याच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार माननीय मोदीजी आणि माननीय गडकरीजी मिळून आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो